नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे बावीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान साखर संकुल शिवाजीनगर पुणे येथे कोल्हापूर आणि सांगली या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जे काही साहित्य आहे त्यासंबंधी कलेक्शन कॅम्प आहेत तर तुम्ही तुमच्या बाजूने जे काही होऊ शकतं वह्या पेन वगैरे त्यासाठीचं जे काही डिटेल मॅसेज आहे तो आपल्या टेलिग्रामवर टाकलेला आहे टेलिग्रामची लिंक तुम्ही इथं खाली बघू शकता जे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेच आपल्या टेलिग्रामचं नाव आहे ही लिंक आहे बघा इथं मी परत एकदा पोस्ट करेल की कुठल्या इयत्तेसाठी तुम्हाला नेमकं काय द्यायचं आहे तर किमान एका विद्यार्थ्यासाठीची किट तुम्ही तिथं द्यावी ही सर्वांना नम्र विनंती ज्या लोकांना यू पी एस सीसाठी पेड रायटिंग प्रॅक्टिस प्रोग्राम जॉईन करायचा आहे ते या स्पॉटलाईट रायटिंग राइट फोरम ॲट जीमेल डॉट कॉमला ईमेल करू शकतात आजच्या महत्त्वाच्या न्यूज बघूयात अमृत संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षण आपण दिलेलं आहे आणि आता अमृत संस्था नावाची कन्सेप्ट आपण समोर घेऊन आलेलो आहे की खुल्या प्रवर्गातील जे काही आर्थिक दुर्बल आहेत त्यांना स्पर्धा परीक्षा किंवा परदेशी उच्च शिक्षणाची संधी किंवा त्याच्यात अजून बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्योग असतील व्यवसाय असेल नोकरी असेल रोजगार उच्च शिक्षण व्यक्तिमत्व विकास शासकीय निमशासकीय सेवेतील स्पर्धा परीक्षांची तयारी इत्यादी उपक्रम अमृत संस्थेद्वारे राबवले जातील अमृत संस्था अमृतचा फुलफॉर्म आहे अॅकॅडमी ऑफ महाराष्ट्रा रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग तर अमृतचा फुलफॉर्म लक्षात ठेवा अॅकॅडमी ऑफ महाराष्ट्रा रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग तर ही खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन समाज माध्यमांना आधारशी जोडून घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यामध्ये याच्या विरोधात फेसबुकने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे म्हणजे जे काही समाज माध्यमं आहेत सोशल मीडिया जो काही आहे तर त्याच्यावर तुम्हाला अकाउंट उघडायचं असलं तर तुम्हाला किंवा ज्यांचे आहेत त्यांना आधार द्यावा लागेल आता हा प्रयत्न का सुरू आहे तर बऱ्याचशा काही फेक मॅसेजेस जातात त्याच्यानंतर आ, आपले जे अटॉर्नी जनरल आहे के के वेणुगोपाल हे तमिळनाडू सरकारची बाजू मांडताना त्यांनी एक उदाहरण दिलं ब्ल्यू वेल आता ब्ल्यू वेलसारखा जो खेळ होता त्याचा जो सूत्रधार आहे तो शोधता येत नव्हता आणि जर आपण आधार लिंक केलं तर व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल किंवा कुठलेही समाजमाध्यम तर तिच्यावरून आपण जर त्या अकाउंटवरून कुठली गोष्ट चुकीची घडत असेल तर त्याला पटकन उचलू शकतो पकडू शकतो त्या व्यक्तीला तर फेसबुकने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केलेली आहे प्रायव्हसी आणि त्या सगळ्या इशू आणि सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय ना व्हॉट्सअप विश्वविद्यालयाची खासियत म्हणजे खोट्या बातम्या फेक न्यूजेस इतक्या असतात व्हॉट्सअप विश्वविद्यालयावर म्हणजे ज्यांनी कधी पु ल देशपांडे वाचले नाही ते वपू काड्यांचे मेसेज फॉरवर्ड करताय वपू काडे वाचले नाही ते पु ल देशपांडेच्या नावांनी पाठवतोय हो असल्या कितीतरी गोष्टी आणि नको ते देशविरोधी संदेश असतील बदनामीकारक असतील मजकूर असेल तर याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी समाज माध्यमांना आधार जोडणं गरजेचं आहे हे अटॉर्नी जनरल यांनी पण स्पष्ट केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे आजच्या लोकसत्ताला विदा म्हणजे डेटा डेटा संबंधीचं आर्टिकल आता हे जवळपास तीन एक महिने झाले की लोकसत्ता डेटावर लिहितंय वेगवेगळ्या पद्धतीने डेटा कलेक्शन केलं जातं की लोकांना न कळत त्यांची सगळी जे काही खाजगी माहिती असते ती जो आ, हे करून मग वेग वेगवेगळ्या कंपन्यांना पुरवली जाते म्हणजे जा तुम्हाला न कळत की तीन काय मॅसेज येतात बघा तुमचा नंबर तुम्ही कुठं दिलेला नसतो तरी पण तुम्हाला त्या टिपिकल ठिकाणाहून कॉल येतो की तुम्ही हे प्रोडक्ट घेणार का किंवा तुम्हाला मेसेजेस आहेत तुमचा नंबर तिथपर्यंत जातो कसा तुम्ही ज्या वेगवेगळ्या वेग ॲप घेतात तुम्ही वेगवेगळ्या वेग ठिकाणी जाऊन फॉर्म भरतात तुम्हाला थिएटरमध्ये मॉलमध्ये दिलं जातं लकी ड्रॉ कुपन आहे ह्या फॉर्म भरून द्या तिच्यावर तुम्ही तुमचे डिटेल भरतात अशा पद्धतीने वेगवेगळ्या याच्यातून तुमचा डेटा कलेक्ट केला जातो तर ते आर्टिकल पण मी टाकलेलं टेलिग्रामला तिथून तुम्ही बघून घ्या नेक्स्ट वन चांद्रयान एक आपण काल बघितलं होतं की सॉरी चांद्रयान दोन जे आहे आपलं त्याचा पहिला टप्पा जो आहे तो पार झालेला आहे ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश त्यांनी केलेला आहे वीस ऑगस्ट रोजी म्हणजे काल सकाळी नऊ वाजून दोन मिनिटांनी ही प्रक्रिया झाली चंद्रयानची त्याचा पहिला टप्पा जो होता की चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणं एकूण सतराशे अडुतीस सेकंदात चंद्र चंद्रयान जे आहे ते चंद्राच्या कक्षेत गेलं आणि ही सगळ्यात महत्वाची बाब आहे की आता आपल्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा टप्पा होता म्हणजे फार ठोके हृदयाचे थांबवेल अशा पद्धतीने पण ते आपण सक्सेसफुली वर्कआउट केलेलं आहे याच्यात दुसरी एक महत्त्वाची बाब येते चंद्राच्या बाबतीमध्ये ती म्हणजे काय की आता पुढं काय आता ते चंद्राच्या कक्षेमध्ये गेलेलं आहे यान आता याच्यानंतरचे सर्व टप्पे याच्यापेक्षा पण महत्त्वाचे असणार आहेत आता ते काय की जसं अभिमन्यू वाद गेला होता तसा प्रकार सुरू झाला होता चंद्राच्या पृष्ठभागापासून शंभर किमी उंचीच्या कक्षेत हे यान आता प्रस्थापित करण्यात येईल म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून शंभर किलोमीटरवरती ते प्रस्थापित होणार त्यातच नंतर लँडर हे ऑर्बिटरपासून वेगळं होऊन शंभर किमी बाय तीस किमी कक्षेमध्ये येणार ते शंभर बाय तीस किमी कक्षेत येईल नंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ते सात सप्टेंबरला अलगतपणे उतरेल म्हणजे दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे आणि यापुढे त्याची कक्षा सुधारण्याचा प्रयत्न बुधवारी दुपारी साडेबारा सा ते दीडच्या दरम्यान केला जाणार आहे चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे अनियंत्रित होऊन धडकू नये याच्याकरता चंद्रयान दोनचा वेग कमी करण्यात आलेला आहे की गुरुत्व त्याचा जर वेग जास्त असला आणि गुरुत्वाकर्षणांनी अजून तो वाढणार आणि ते कोलॅप्स होऊ शकतं जसं इस्रायलच्या बाबतीत झालं होतं तर ती एक महत्त्वाची बाब आहे की त्या स्पीड कमी करण्यात येईल आता आपण बऱ्याचदा बघतोय दक्षिण ध्रुव दक्षिण ध्रुव दक्षिण ध्रुवच का बरं तर त्याचं पण उत्तर आपल्याकडे आहे की बऱ्याचशा ज्या काही प्रायव्हेट संस्था असतील देश असतील ते फक्त दक्षिण ध्रुवाचा स्कोप का आहेत तर त्याचं रिझन असं आहे तर त्याचं जे क्रेटर आहे ते आता ही जर गोष्ट तुम्ही बघितली तर दक्षिण ध्रुवाचं जे क्रेटर आहे हा दक्षिण ध्रुव त्याचा तर, तर कितीतरी वर्षांपासून म्हणजे बिलियन ऑफ इयर्सपासून तिथं सूर्याचं किरण पोचू शकलेलं नाही आहे त्याच्यामुळे ते अनडिस्टर्ब आहे आणि त्याच्यामुळे सोलर ओरिजिन तिथून कळू शकतं दुसरं रिझन की तिथं नेहमीसाठी हे असते शॅडो असते सावली असते आणि जवळपास तिथं शंभर मिलियन टन इतकं पाणी आहे असं इस्टिमेटेड आहे म्हणजे अपेक्षित आहे तिथं की अंदाज आहे आणि त्याच्याकरता तो एक महत्त्वाचा इश्यू आहे की चंद्रावर मग जीवन असू शकतं का जर पाणी असेल तर येत्या काळात आपण तिथं वसाहती वगैरे पुण्यात पण एका मॅडमने घेतली होती चंद्रावर जागा वगैरे चंद्रावरचे प्लॉट पण विकले काही कंपन्यांनी घेतात लोक आणि नंतर मग ते काय सात बारा घेऊन फिरायचं गल्लोगल्ली काय होत नसते त्याचं इट रेगुलिट्स द ट्रेसेस ऑफ हायड्रोजन अमोनिया मिथेन सोडियम मर्क्युरी सिल्वर आता तिच्यामध्ये काय काय ट्रेसेस तिथे सापडतात तुम्हाला म्हणजे अनट्रॅप्ड सोर्सेस ऑफ इसेन्शियल रिसोर्सेस तुम्हाला तिथं हायड्रोजन अमोनिया मिथेन सोडियम मर्क्युरी सिल्वर अशा कितीतरी गोष्टी आणि कोणी गेलं नाही तर ते तिथं असणारं ते तुम्हाला मिळू शकतं सगळं इट इलिमेंटल अँड पोझिशनल ऍडव्हान्टेजेस मेक सुटेबल पिट स्टॉप फॉर अ फ्युचर स्पेस एक्सप्लोरेशन येत्या काळामध्ये तिथले जे काही पोझिशन आहे ती सगळी दक्षिण ध्रुवाची चंद्राच्या तर भविष्यात तुम्हाला स्पेस संबंधी जाणून घेण्याकरता ते एक महत्वाचं असणार आहे म्हणजे आता ही पण गोष्ट क्लिअर झालेली आहे की आपण दक्षिण ध्रुवच का तर ते पण आपण क्लिअर केलेलं आहे तर हे नीट लक्षात ठेवा यूपीएससी तुम्हाला उद्या प्रश्न विचारू शकते की दक्षिण ध्रुवावरच का जायचं तर त्याच्याकरता हे उत्तर महत्वाचं जसं दोन हजार सतरा जून प्रश्न विचारला होता ऑपरेशन नंबर प्लेट लॉन्च बाय आर पी एफ आता रेल्वे प्रोटेक्शन फोर्स जी आहे इंडियन रेल्वेची त्यांनी एक ऑपरेशन नंबर प्लेट म्हणून सुरू केलेलं आहे तर हे कशासाठी आहे रेल्वेच्या प्रिमायसेसमध्ये जी काही वाहनं पार्क असतात तर ती वाहनं मग ती नो पार्किंग एरियामध्ये असतील की आजूबाजूच्या एरियामध्ये फिरत असतील तर तिच्यातली जी आयडेंटिफाईड असतील वाहनं आणि ती बऱ्याच वेळासाठी तिथं उभी आहेत तर त्यांना सिरियस नोटवर सिक्युरिटी सुरक्षेच्या याच्यामधून आणि प्रवाशांच्या सुरक्षेकरता त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल आणि त्वरित ॲक्शन घेतली जाईल तर ऑपरेशन नंबर प्लेट ही एक महत्त्वाचं रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आता लोकसंख्या नियंत्रण कराच आता लोकसंख्या नियंत्रण आपल्याकडे दोन आहे एक आपल्याकडे आपण जो काही डेटा हे बघतो हिंदूमधलं जे काही हे असतं ते पण आहे आणि हे लोकसत्ताचा अग्रलेख आहे बघा हा तर नरेंद्र मोदींनी पंधरा ऑगस्टचं जे भाषण होतं तिच्यामध्ये लोकसंख्या कमी करण्यासंबंधीचं प्रतिपादन केलं होतं आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आता कुटुंब नियोजन संबंधी जर तुम्ही विचार केला तर भारताचं काय आहे तर लेट एक्सपीडिंग एक्सपांडिंग म्हणजे घटत जाणारा मृत्यूदर पण प्रमाणात तितक्यात धीम्या गतीने कमी होणारा जन्मदर म्हणजे आपला मृत्यूदर तर कमी होतो आहे पण धीम्या गतीने आपला जन्मदरसुद्धा कमी होतो आहे तर लेट एक्सपांडिंग ह्या कॅटेगरीत भारत येतो तर ही एक महत्त्वाची याच्यामध्ये गोष्ट दिलेली आहे आणि एक समान जन्मदर आणि मृत्यूदर याच्यावर जाऊन स्थिर होणं हे आपलं लक्ष असलं पाहिजे तर ते लक्ष साध्य करणं हे आपल्या धोरणाचा भाग पाहिजे त्याच्यानंतर की आपलं धोरण जे आहे की बाबा हम दो हमारे दो या जाहिरातीपुढे कधी आपलं धोरण गेलं नाही आणि त्याच्यातून गोष्टी वर्कआउट कितक्या झालेल्या नाही आहेत तर इथे त्यांनी फार रोखोक पद्धतीने हे आर्टिकल मांडलेलं आहे की ज्या सगळ्या काही नियोजन हो आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत तिच्यावर खरं तर रधू करवे हॅ ना या हे पहिली व्यक्ती होती ज्यांनी थेट लोकांशी याच्यावर बोललेले आहेत ते कुटुंब नियोजन आणि त्या सगळ्या गोष्टींवर तर रधो कर्वे तर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या डेटमध्ये प्रॉब्लेम काय आहे की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होऊन बसला आहे की कुटुंब नियोजनासाठी जी साधनं वापरली जातात तिच्यामध्ये सगळ्यात जास्त ज्याचा फोकस झालेला आहे आजच्या देशमध्ये डेटमध्ये ते म्हणजे कंडोम आहे किंवा मग ज्या ॲड्स तुम्हाला टी व्हीवर दाखवल्या जात आहेत तर कुटुंब नियोजन किंवा मग संतती नियमन याच्या पलीकडं लैंगिक सुखाशी त्याचा जो काही संबंध जोडला गेला आणि इथून सगळं जे काही धोरण मिसमॅच होतं आपलं आणि याच्यामुळे काय होतं की नलिकारोधन असेल नसबंदी असेल किंवा मग सारखे जे काही इतर साधनं आहेत ती बाजूला पडलीत त्याचा फोकसच हरवला आणि तिच्यामुळे हे सगळं प्रॉब्लेमॅटिक होऊन बसलेलं आहे तर आपली जी काही हे असणार आहे आता कंडमचा जर तुम्ही विचार केला तर त्याचा फेल्युअर रेट फोर्टीन पर्सेंट आहे तर त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा याच्यातला ड्रॉबॅक आहे की फोर्टीन पर्सेंट फेल्युअर रेट हा सर्वात जास्त आहे त्या सगळ्या याच्यात जेवढी साधनं आहेत तिच्यामध्ये आणि ज्या टी व्हीवरच्या ॲड आणि त्या सगळ्या आहेत तर याच्यामध्ये आता आपली पॉलिसी अशी पाहिजे की आपण ती अवेअरनेस खूप प्रॉपर लोकांपर्यंत नेणं गरजेचं आहे म्हणजे कॉपर्टी गर्भनिरोधक गोळ्या असतील इंजेक्टिबल गर्भनिरोधक असतील आपण न्यूजमध्ये पण करंटमध्ये काही बघत असतो तुम्हाला जर आठवत असतील काही तर आपण न्यूजमध्ये घेतलेलं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की जे आपल्याला विचारले जाऊ शकतील मग आता कॉपर्टी सारखं सोल्युशन आहे की जे पाच ते दहा वर्षासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवतं की संतती नियमन करू शकतं पण याच्यात दुसरा पण एक मेजर इशू आहे की बिलो फायव्ह इयर्स मृत्यू दर जो काही आहे की फाईव्ह इयर्स बिलो फाईव्ह इयर्स लहान मुलांमधला जो मृत्यूदर आहे मॉर्टॅलिटी रेट आहे फाईव्ह इयर्स बिलो तो पण खूप जास्त आहे त्याच्यामुळे तो पण मेजर इशू आहे की आपल्याला हे क्लिअर करावं लागेल की हेल्थ हिच्यामध्ये अजून खूप सुधारणा करणं गरजेचं आहे तर हा सगळा इशू हिच्यामध्ये डिस्कस केलेला आहे संबंधीचं धोरण म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी घेऊन भारत आला होता नाईनटीन फिफ्टी टू भारत हा जगातला पहिला देश असं करणारा आता नक्कीच ही काही चांगली बाब नाही आहे की आपल्याला आपली कंट्रोल ना पॉप्युलेशन म्हणून आपल्याला ते करावं लागलेलं आहे आता याच्यामध्ये दुसरं एक आहे की इंडिपेंडन्स डेचं स्पीच जे झालं होतं की पॉप्युलेशन एक्सप्लोजन कंट्रोल करायचं आता याच्यात आपल्याला दिलेलं आहे की ग्रोथ रेट ऑफ कंट्री पॉप्युलेशन हॅज बीन फॉलिंग सिन्स नाईन्टीन सेवन्टी वन एकोणावीसशे एकाहत्तर नंतर लोकसंख्येचा दर कंटिन्युअसली कमी होतो आहे टोटल फर्टिलिटी रेट जो आहे तो सुद्धा कमी होत जातो आहे तर इथं तुम्ही बघू शकता मॅपमध्ये हा मॅप दिलेला आहे बघा तुम्हाला पॉप्युलेशन इन करोड्स हा डॉट जो आहे आणि इकडं आहे की रेट ऑफ चेंज परसेंटेज ॲक्सिस तर हे नाईन्टीन सेवन्टी वन आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे कंटिन्युअसली कमी 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 होताना दिसतंय आहे तर इंडियाची पॉप्युलेशन जी आहे ती पीक लो रेट जो पीक रेट होता तो नाईन्टीन सिक्स्टी वन सिक्स्टी सेवन आणि त्याच्यानंतर ते कमी कमी होत जातं आहे हे तुम्ही इथं बघू शकता दुसरी महत्वाची गोष्ट की टोटल फर्टिलिटी रेट जो काही आहे तो रुरल एरियामध्ये हायर आहे आणि अर्बन एरियामध्ये कमी आहे तर हे पण महत्त्वाचं आहे की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे हिच्यामधून आपल्याला दिसतं की रुरल एरिया जो आहे तिच्यामध्ये हा वरती रेड कलरची लाईन रुरल एरियाची बघा ती सर्वात जास्त आहे आणि जे ब्ल्यू आहे ते खाली आहे टोटल म्हणजे त्याच्या ॲव्हरेजमध्ये तर टोटल फर्टिलिटी रेट आजच्या डेटमध्ये जर बघितलं तर ग्रामीण भागात खूप जास्त आहे दुसरं महत्त्वाचं पॉप्युलेशन चेंज जर तुम्ही बघितला तर इन्क्रीज इन पॉप्युलेशन हायेस्ट इन बिहार बिटवीन टू थाउजंड वन अँड टू थाउजंड इलेव्हन दोन हजार एक ते दोन हजार अकरामध्ये लोकसंख्या वाढण्याचा जो दर आहे तो सर्वात जास्त हायेस्ट कुठे पॉप्युलेशन बिहारमध्ये आणि लोएस्ट इन केरला आता हे पर्सेंटेज टर्म्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता की बिहारमध्ये पॉप्युलेशन इन्क्रीज पंचवीस पॉईंट बेचाळीस टक्के त्याच्यानंतर जे अँड के तेवीस पॉईंट चौसष्ट टक्के छत्तीसगड बावीस पॉईंट एकसष्ट टक्के पंजाब तेरा पॉईंट एकोणनव्वद वेस्ट बेंगॉल तेरा पॉईंट चौऱ्याऐंशी आणि सगळ्यात कमी जी ती केरला फोर पॉईंट नाईन्टी वन तर बिहार आणि केरळ एवढं तरी नीट लक्षात ठेवा तर ते तुम्हाला महत्त्वाचं आहे बाकी मग इथं तुम्हाला बाकी हे दिलेलं आहे डिटेल्स हे तुम्ही तिकडून वाचू शकता आपल्या टेलिग्रामला ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की पॉप्युलेशन चेन सर्वात जास्त बिहारमध्ये आहे सर्वात कमी तो आहे जे अँड के त्यानंतर ग्रामीण भागामध्ये टोटल फर्टिलिटी रेट जास्त आहे अर्बनपेक्षा एम पी एस सी करता पण हे खूप महत्त्वाचं आहे एम पी एस सी मेन्सला लोकसंख्या नावाचं टॉपिक जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे तिच्यावर प्रश्न विचारले जातात हे दोन्हीही आर्टिकल त्याच्याकरता महत्त्वाचे आहेत आसाममधलं जे काही नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटीझन आहे की राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी मोहीम हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे हे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेश दौऱ्यावर असताना स्पष्ट केलेलं आहे बांगलादेशशी घुसखोरांचा शोधीच्यात घेतला जातो आहे एन आर सीमध्ये एकोणासशे एक्कावन्नमध्ये पहिली नागरिकत्व नोंदणी करण्यात आली होती आणि आसामशी फार महत्त्वाचं आहे याच्यावर प्रश्न अपेक्षितच येते त्या काळामध्ये तिस्ता पाणी करार जे आहे आसामबद्दल प्रश्न पण विचारला होता मनमोहन सिंग हे अठ्ठावीस वर्ष तिथून राज्यसभेचे खासदार होते आता ते राजस्थानमधून गेलेत तिस्ता पाणी करार जे आहे तर जयशंकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की भारत तिस्ता पाणी करारासाठी वचनबद्ध आहे त्याचं रिझन असं आहे की सप्टेंबर दोन हजार अकरामध्ये याच्यावर सही होणार होती तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग तिस्ता पाणी करारावर सही करणार होते बांगलादेश भेटीमध्ये परंतु ऐन वेळेस ममता दिदी गरजले आणि ममता दिदी म्हटलं की हे करायचं नाही हो व्हावा आणि ममता दिदी फुल राडा केला होता त्यावेळेस आणि हे कॅन्सल झालं होतं परंतु आता बांगलादेशच्या सर्वायवलसाठी तिस्ता पाणी करणं गरजेचं आहे का तर डिसेंबर ते मार्च हा जो काळ आहे याच्यामध्ये तिस्तामधलं पाच हजार क्युसेकवरून फक्त एक हजार क्युसेक इतकंच पाणी होतं म्हणजे तो फ्लो कमी होऊन जातो त्या काळामध्ये मान्सून गेलेला आहे विंटर आणि हा सगळा उन्हाळ्याचा काळ आहे आणि अशा याच्यात बांगलादेशासाठी तो जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि बांगलादेश बरोबर जर चांगले रिलेशन आपल्याला ठेवायचे असले तर आपल्याला शेख हसीना आणि इंडिया यांचं खूप चांगलं म्हणजे फुल एकदम फेविकॉलपेक्षा पण खतरनाक बॉन्ड आहे पण बाकीची जी समोरची अपोजिशन पार्टी आहे ती बऱ्याच अंशी भारताच्या बाबतीत निगेटिव्ह अॅटिट्यूड घेऊन असते आणि शेख हसीनाला वेळोवेळी डिप्लोमॅटिक सपोर्ट करणं हे पण भारताचं काम आहे त्याच्यामुळे जा जयशंकर यांनी बघा गव्हर्नमेंट बदललं आहे पहिले काँग्रेस होतं तरी सुद्धा बी जे पी आहे जयशंकरने स्पष्ट केलं आहे की के तिस्ता पाणी करारास भारत वचनबद्ध आहे त्याच्यामुळे ही गोष्ट कारण गरजेची आहे दुसरं भारत आणि बांगलादेश रिलेशन करता एन आर सीमध्ये नाव नसलेल्यांना अपीलची संधी देणार आहे गृह मंत्रालयाने क्लिअर केलं आहे काल पण आपण हिंदूला बघितलं होतं सगळे डेटा होते ते तुम्ही परत बघू शकता आणि अपील करण्याची मुदत साठ दिवसांवरून एकशे वीस दिवस करण्यात आलेली आहे याच्यासाठी ट्रिब्युनलची संख्या पण वाढवण्यात आलेली आहे की ज्या लोकांचं लिस्टमध्ये नाव नसेल नागरिकत्वाचा दर्जा मिळणार नाही तर ते क्लेम करू शकतात तिथं जर काही प्लस मायनस असेल गोष्टी कागदपत्रांच्या तर ओडिशात दोन महत्वाच्या गोष्टी आहे एक स्वच्छ साथी आणि वन नेशन वन रेशन कार्ड स्कीम ते राबवणार आहेत स्वच्छ का साथी काय तर कचरा जमा करण्यासंबंधीच्या वर्तुणीत बदल करण्यासाठीचा हा उपक्रम आहे पात्रता जी एक स्वच्छ साथीची ती बारावीपेक्षा कमी शिक्षण असलेली व्यक्ती ते काम करू शकते त्यांच्यासाठी मानधन आहे सहाशे घरांसाठी महिना चार हजार रुपये आणि बचत गट जे काय असतात किंवा सेल्फ हेल्प ग्रुप त्यांच्या थ्रू हे स्वच्छ साथी निवडून काम केलं जाईल वन नेशन वन रेशन कार्ड ही स्कीम एक सप्टेंबरपासून पोर्टॅबिलिटी सुरू करणार आहे ओडिसा तर ओडिसा राबवणार आहे ही स्कीम त्यानंतर अरुणाचल प्रदेश जे आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये होलंगी विमानतळ जे आहे ते मार्च दोन हजारपर्यंत पूर्ण होणार आणि हा एक ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट असणार आहे अरुणाचल प्रदेशमधला होलंगी विमानतळ कारण हा जो नॉर्थ ईस्ट आहे तर नॉर्थ ईस्टमध्ये तुम्हाला दोनच गोष्टी आहेत एक तर तुम्हाला याचा वापर करावा लागतो रोडचा किंवा रे एअरचा कारण तिथं रेल्वे वगैरे तिथल्या जॉग्रफिकल याला सूट होत नाही तर मग स्पीडी याच्याकरता त्यांना विमान हा एक ऑप्शन असतो नेक्स्ट वन सेफ झोन सिरिया आणि टर्की बॉर्डर हे महत्वाचं आहे हे साठी खूपच महत्वाचं आहे बघा यूपीएससी प्रिलियम्स करता हे करून ठेवायचं प्रत्येकाने आता हा सेफ झोन जो आहे सिरिया टर्की हे बघा मी ज्यावेळेस म्हणतोय की हे यूपीएससी फ्रीसाठी महत्वाचं आहे तुम्हाला एमपीएससी आहे बाकी सगळं एमपीएससीच आहे पण काही गोष्टी टिपिकली युपीएससीच्या असतील तिथं मी एस सी पण जो हे तुम्हाला एम पी एस सीत पण विचारलं जाऊ शकतं ह्या वर्षी ज्या एमपीएससी मेन्समध्ये जगाच्या नकाशावर पण प्रश्न विचारलेला होता तिच्यामुळे ह्या भ्रमात बिलकुल राहू नका की हिंदू म्हणजे यू पी एस सी वगैरे काही लोकांना तसं वाटतं तर तिच्यातून बाहेर या पटकन कॉम्पिटिशन लक्षात घ्या आता यू एस आणि टर्की यांना एक सेफ एरिया डिझाईन करायचा आहे सिरिया हा जो तुम्हाला दिस दिसतोय तुम्हाला हा सगळा सिरिया आहे हे सगळं जे कलर्ड मॅप दिसतोय हा सिरिया आहे आणि याच्यामध्ये बघा की टर्कीचं प्रपोजल जे आहे तर टर्कीला हा पूर्ण रेड जो झोन आहे पूर्ण असा झोन आहे हा हा पूर्णचा पूर्ण सेफ झोन पाहिजे परंतु यू एचं प्रपोजल जे आहे ते तुम्हाला ह्या लाईनी ज्या दिसत आहेत तर लाईनी कमी आहेत बघा तर ते तेवढंच यू यु, यू एस म्हणत नाही की आपण एवढाच सेफ झोन करू पण टर्कीचं म्हणणं आहे की आपल्याला त्याच्या जवळपास डबल म्हणजे टर्कीला बत्तीस किलोमीटर सिरियापर्यंतचा मधला सिरियामधला भाग आहे सगळा तर सिरियामध्ये जवळपास बत्तीस किलोमीटरपर्यंतचा एरिया टर्कीला सेफ झोन म्हणून पाहिजे आणि दुसरं महत्वाचं की यू एसने फक्त चौदा किलोमीटर सेफ झोन म्हणून वाईड एरिया हे केलेलं आहे आणि तिच्यात पण पाच किलोमीटरचा डीमिलिटराईज राहील आणि त्याच्यानंतर ज्या बाकीच्या याच्यामध्ये टर्किश फोर्सेस राहतील तर हे सगळं कशासाठी आहे तर जे काही मायग्रंट्स आहेत आणि लोकांच्या सेफ्टीसाठी कारण सगळा जो तिथला इसीस आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकरता तर ह्या तुम्हाला ज्या लाइनिंग दिसतं इथं ब्ल्यू लाइनिंग ते अमेरिकेने प्रपोज केलेलं आहे चौदा किलोमीटर हे इथं तुम्हाला दिलेलं आहे इकडच्या साईडला आणि टर्कीला पाहिजे पूर्ण हे ला रेड लाईनपर्यंत टर्कीचं प्रपोजल तुम्ही बघू शकता पूर्ण बॉर्डर बत्तीस किलोमीटरपर्यंत याच्यामध्ये महत्त्वाचं काय विचारलं जाऊ शकतं तर हे बघा सॅनिलोफुरा फुरा नावाचं हे एक शहर आहे हे इथं तुम्हाला दिसतं आहे तर हा प्लॅन आहे यू एस आणि टर्कीचं जॉईंट हेडक्वॉर्टर असेल सेफ झोनला ॲडमिनिस्टर करण्यासाठी तर हे ठिकाण लक्षात ठेवा लुरफा तर हे एक ठिकाण आपल्यासाठी एम सी क्यू म्हणून विचारलं जाऊ शकतं बाकी मग इथले जे शहरं आहेत की जसं मनबिज आहे अलेपो आहे अफरीन आहे इडलीब आहे लताकिया आहे तर रक्बा आहे इसा आहे हसाक खासम ही सगळी शहरं तुम्हाला माहीत पाहिजे किंवा टिपिकली हे दोन कश्मिशील आणि अक्काते तर हे सेफ झोनमध्ये येणारे शहरं आहेत तर ही तरी माहिती पाहिजेत कारण कंट्री आणि शहर असा प्रश्न एस प्रिलम्सला विचारला गेलेला आहे तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन आ, सो सोनिया गांधींचा हा फोटो तुम्ही बघू शकता बघा की राजीव गांधी यांची पंच्याहत्तरावी अॅनिव्हर्सरी होती बर्थ ॲनिव्हर्सरी आणि वीरभूमी नवी दिल्ली तर हे वीरभूमी लक्षात ठेवा राजीव गांधी यांची समिती समाधी जी होती वीरभूमी तर ते एक लक्षात असू देत पंच्याहत्तरावी बर्थ ॲनिव्हर्सरी काल आपण त्या संबंधीच्या अचिवमेंट्स पण बघितल्या होत्या राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड बजरंग पुनिया चला एकदा असं गंगेत घोडवण्यात आलं बजरंग पुनियाने मागच्या वर्षी आक्षेप घेतला होता कारण हा मिळाला होता विराट कोहलीला आणि विराट कोहलीचे शून्य गुण होते बजरंग पुनियाचे वीस गुण होते आणि त्या बेसिसवर बजरंग पुनियानी क्लेम केलं होतं परंतु त्याला हा ना कसं कसं त्यांनी समजवलं होतं आणि आता यावर्षी दोन हजार एकोणीसमध्ये बजरंग पुनियाला राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड दिलेला आहे आणि मिस दीपा मलिक पॅरा ॲथलेटिक्स हे आपण बघितलंच होतं तर बजरंग पुनियाचं झालं एकदाचं त्याच्यानंतर ही डायग्राम तुम्ही बघू हे फोटो बघू शकता हा एक पक्षी आहे तो त्याचं घर विंतो आहे आणि फोटो पण भारी आहे तर ह्या पक्षाचं नाव आहे बया बयाविवर म्हणजे प्लोसियस फिलिपिनस तर असले प्रश्नसुद्धा यू पी एस सी विचारत असते टिपिकली पण तुम्ही एक गोष्ट आहे की हे खूप इन्स्पिरेशनल आहे का काही लोकांशी काही लोकांना असं लो फील वगैरे होत असतं बघा तर बहिणाबाईंच्या बाएन कवितेच्या काही ओढी आहेत की पाखराची कला जरा देखरे रे हा त्याची इलुशीचं चोचं त्याचं दात त्याचं होतं तुला दिले रे देवानी दोन दा दोन हात दहा बोट तर हे खूप महत्वाचं आहे बघा तो पक्षी आणि तो दरवर्षी तो हे करत असतो म्हणजे <coughs> हे खूप इन्स्पिरेशनल आहे आपल्या आजूबाजूला खूप पॉझिटिव्हिटीने भरलेल्या गोष्टी असतात तर त्या तुम्ही बघणं गरजेचं आहे दुसरं महत्वाचं याच्यामध्ये एक गजल पण होती की आ, ते आता त्या ओळी मी आठवल्या की सांगेल तुम्हाला हां चिमणी बांधते दर साल एक खोपा चिमणी बांधते दर साल एक खोपा मी एक घर घ्यावंय असं आखे वावर विकून आलो त्याच्यामुळं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे प्रश्न कालच्या प्रश्नाची उत्तर बघूयात बघा बंदीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर आहे कर्नाटक त्यानंतर विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरं जावं नरेंद्र मोदी यांचं पुस्तक एक्झाम वॉरियर नेक्स्ट वन महाराष्ट्रातील राज्यपालाच्या निवासस्थान व कार्यालयात असलेल्या वास्तूचं नाव काय जलभूषण उत्तर आहे बघायचं काशीनाथ कोळी या युवकांनी बैलगाडीवरून फिरते वाचनालय आता हे जे आहे ना की टिपिकल त्याला राजभवन म्हटलं होतं पण ती ॲक्च्युली जी वास्तू आहे तिचं नाव जलभूषण आहे कारण त्या बंकरच्या ह्याच्यात ते आलं होतं काशीनाथ कोळी हा युवक जो आहे तो सोलापूर जिल्हा आहे बघा बैलगाडीवरून फिरतं वाचनालय चंद्रा सूर्या नावाचे तिचे देवी बैल घेऊन शतकमधले ॲथलॅटिक की मिटिंग रेटर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हिमादास तीनशे मीटरमध्ये तिला सुवर्ण पदक मिळालेलं आहे बऱ्याचदा असं विचारलं जातं की रेसलिंगचा वजन गट विचारला जातो तसं हे तुम्ही टिपिकल लक्ष ठेवा कुठल्या याच्यात मिळालेलं आहे आजचा प्रश्न बघा सी एफ म्हणजेच केंद्रीय बल यांचे निवृत्ती वय किती करण्यात आलेले आहेत पासष्ट साठ सत्तावन्न अठ्ठावन्न चांद्रयान दोनचे चे द्रव्य इंधन इंजिन प्रज्वलित करण्याचे नेमके कारण काय चंद्रयान दोनचा चा वेग वाढवणे चंद्रयान दोनला चंद्राच्या कक्षेत पाठवणे चंद्रयान दोनचा वेग कमी करणे चंद्रयान दोनला चंद्रावर उतरवणे डॉक्टर सरोजिनी बाबर यांच्या आत्मचरित्राचं नाव काय लोकसाहित्याची सफर माझ्या खुना माझ्या मला माझ्या पाऊल खुना माझ्या मला लोकसाहित्याच्या माझ्या पाऊल खुना अपंग विद्यार्थी शाळेत जाण्याचं सर्वाधिक प्रमाण गोव्यामध्ये आहे महाराष्ट्राचा क्रमांक अपंग विद्यार्थी शाळेत जाण्यात तिसरा आहे अयोग्य बयोग्य अभयोग्य अबकयोग्य खैयाम यांच्याबद्दल योग्य विधान निवडा पूर्ण नाव मोहम्मद जहूर खैय्याम हाशमी असे होते एकोणीसशे ब्याऐंशी उमराव ज्यान चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला एकोणीसशे अठ्ठावन्नच्या सुबह होगी या चित्रपटामुळे त्यांना ओळख मिळाली अब अब क क ब खय्यामवर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे खय्याम खैयाम नीट करून ठेवायचं आपण डिटेल्स घेतलेलं आहे ते वरती आहे खै्यामच्या ह्याच्यात नाईन्टीन ट्वेंटी आहे ते खाली चुकून सतरा झालं होतं तर ते, ते क्लिअर करून घ्याल त्याच्यानंतर यू पी एस सीसाठी प्रश्न बघा वॉट इज डिफरन्स बिटवीन सॉफ्ट पॉवर अँड हार्ड पॉवर इलॅबोरेट सगळं हे इंटरनॅशनल लेवलवर खूप चालू आता काश्मीर आणि इतर सगळ्या याच्यात तर हा बेसिक प्रश्न तुम्हाला माहीत पाहिजे राज्यसेवेसाठी निबंध आहे तुम्हाला सुप्रशासन चारशे शब्द तुम्हाला लिहायचा आहे स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देतात त्याबद्दल मी आपला आभारी या स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे जर काही सजेशन्स किंवा काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो